हिमायतनगर नगर पंचायत 2021 निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण हिमायतनगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी या ठिकाणी अहोरात्र काम केले असं काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि युवा नेतृत्व मागील काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सामाजिक कार्य केले असे रफिकजी भाई आपल्यासोबत या चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी काँग्रेस पक्षासाठी निवडणूक लढवणार आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि एकंदरीत जनतेच्या विकासासाठी कुठल्या पद्धतीने कामं करतील हे आपण स्वतः रफिक भाईंच्याकडून जाणून घेऊया. रफिक भाई, आपलं युवराज चॅनलमध्ये स्वागत आहे. एकंदरीत तुमचा कार्यकाळ हा खूप मोठा राहिला आहे. तुमच्या सामाजिक कार्याची आम्हाला जाणीव आहे. तुमचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आपण नगर पंचायत निवडणुकीत उतरतोय ती कशा तरी आपण तयारी करतो. सुरुवातीला आपला परिचय पूर्ण होईल. मी रफिक बोलतो. मी एक सामाजिक कार्यकर्ता. माननीय आमदार, आमचे नेते हक्क हिमायतनगर विधान 21 मध्ये नगर पंचायत निवडून आली होती. 2.5 वर्ष आमची काँग्रेस पक्षाची होती. त्यानंतर 2.5 वर्षानंतर काहीतरी आमचे 2-3 आमचे नगरसेवक बंडखोर निघाले. ते निघाल्यानंतर आमची एक सत्ता इथून गेली. 2.5 वर्षापासून काही काम झालेलं नाही हिमायतनगर नगर पंचायतीचं. आणि ते काम दाखिण्यासाठी आम्ही आमचे आमदार साहेब एवढी म्हणजे लोकांची सेवेमध्ये राहतात दिवस 24 तास ते राजकीय आमदाराला जे पण त्याने आदेश देतात कोणतंही काम आमचे धडपड असा जे साहेबांनी आदेश देईल त्या हिशोबानं आम्ही पळत करतोय. त्यासाठी कामाला एक लोकांनी असा सगळा हे आणलेला आहे की तुम खडे राहू तुम ठरव. आणि साहेबांनी आदेश दिल्यावर आम्हाला उभं राहण्याची इच्छा आहे आणि लोकांची काम चांगलं करायची संधी आम्हाला येईल. लोकांना आम्ही जे पण काय चांगलं काम करून दाखवू अशी एक आमची इच्छा आहे. एकंदरीत पाहता जनमानसातली हिमायतनगर शहरातली जनमानसाची इच्छा आहे की स्वतः नगरसेवक पदासाठी या ठिकाणी रफिक भाई यांनी उतरावं ही जनमानसाची इच्छा आहे. त्यांची इच्छा नव्हे तर जनमानसातून त्याला प्रसाद भेटत आहे, त्याला पाठिंबा भेटत आहे. रफिक भाई, आपल्या माध्यमातून आपण कोरोनाच्या स्थिती काय कामं सामाजिक केली कामं केली आहे कोरोना काळामध्ये? बिलकुल खूप कामं केलेली आहे. कोरोनाचा काळ आमचा असा गेलेला आहे. आमचे आमदार साहेब जे आम्हाला आदेश देत होते की जाओ वहां पर बोलो समझाओ कि बाहर मत निकलो, अपना अपने घर में सुकून से रहो, अच्छा रहो, वो हमने आपका आदेश पाल के सब लोगों को हम हमारे तालुके में अच्छा रखे हैं. हमारे पास कोरोना के बहुत पेशेंट बिल्कुल नहीं निकले और हमने कोरोना को ऐसा भगाया कि कोरोना डर के हमको दूर चले गए. एकंदरीत सामाजिक कार्याचा वारसा त्यांना लाभलेला आहे. सामाजिक हिमायतनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं पण केले. सर, आपण हिमायतनगर नगरपालिका निवडणुकीत कुठल्या वडात आपण ठरवणार त्याचं काही निश्चित नाही. आमचा जे आमचे आमदार साहेब तिकीट देईल यहा ठरव तर आम्ही उभं राहील, खाऊन बैठ शांत राहील असं काही आमचा उद्देश नाही. साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम करतोय. पण साहेब तुमची इच्छा नाही पण जनमानसाची इच्छा की नगर सेवक आमदार साहेब पूर्ण गावात पाहतात जे लोक एकंदरीतच पाहतात. सर, आपण कुठल्या पण वडात निवडून लढवून आल्यानंतर कुठले विकासाचे मुद्दे कुठले आहेत आपल्याकडे की आपण या वडासाठी काम करणार आहात प्रामुख्याने? काम तर आम्ही कोणत्याही वडातून करेल असं नाही. आमच्यावर पूर्ण जबाबदारी पूर्ण गावाची आहे असं आम्ही काम करू लोकांना दाखवतात. विकासासाठी खूप विकास नाली लोकांना लागते काय लाईट नाली रोड पाणी त्यासाठी. आणि आमदार साहेब आमच्या इथं सध्या पाणी पुरवठ्याची मीटिंग घेतलेली आहे. ते काम पाणीचं आमचं चालू आहे. लवकरात लवकर आम्ही लोकांना पाणी पाहतो. ते 2.5 वर्षामध्ये आमच्या कार्यकाळात आहे ना एकदम पाणीचं काम पाणी पुरवठ्याचं काम ठप्प झाला होता. ते प्रशासक लागले आमच्या आमदार साहेबांनी प्रशासक आमचे डॉक्टर साहेब आणि आमचे CO मॅडम आमदार साहेब मीटिंग घेऊन तात्काळ काम सुरू केलेलं आहे. ते लोकांना लवकरात लवकर पाणी पाहण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. बाकी राहिला काम ते कामासाठी मी प्रयत्न करतोय. नाली आहे, रोड आहे, पाणी आहे, लाईट आहे. फक्त यासाठी आम्हाला काम करायची लोकांची संधी आहे. सर, आरोग्याचा काही प्रश्न आहे आपल्या हिमायतनगर शहरामध्ये? चालू आहे. परवा आमदार साहेबांनी आले होते आणि आरोग्य केंद्रामध्ये बसून त्यांनी म्हणजे कोरोनासाठी एक लंच निघालेला आहे त्याचे उद्घाटन साहेबांनी केलेले आहे आणि सर्वांना माहिती पण दिलेली आहे. त्या हिशोबाने काम चालू. एकंदरीतच आज आपण नांदेडवरनं ज्यांच्या वाढदिवसा निमित्त खास आलोय ते आपले रफिक भाई यांनी आपल्याशी मनोकृत संवाद साधलाय. येणाऱ्या काळामध्ये जनमानसाच्या माध्यमातून ते या ठिकाणी निवडणूक लढून मोठ्या फरकाने विजय होऊ एवढं त्यांना आपण न्यूजच्या वतीने शुभेच्छा देतोय. सर, आपणास नगरपालिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा चॅनलच्या वतीने धन्यवाद. काय हरकत नाही, आम्ही तुमचे आभारी आहोत. बिलकुल.
या इलेक्शन की मध्ये आम क्या एकदा शेवटी की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पण नगर तो गोटा क्षेत्राला मतदान करण्याचा होता. बिलकुल बिलकुल पूर्ण म्हणजे आमच्या हिमायतनगर नगर पंचायतमध्ये 17 वार्ड आहेत. 17 पैकी 17 आम्ही निवडून आणू काँग्रेस पक्षाचे. आम्ही आमचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि अशोकराव साहेबांचे हात पकडतो. हे तयारीमध्ये अनुकूल आहेत आणि 17 आमचे उमेदवार येणार एवढी आम्ही तुम्हाला हमी देऊ शकतो. कारण हमी द्यायची विशेष हे आहे की आमचे आमदार साहेब 24 तास राजकारणामध्ये राहतात. आता आमच्या नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बघा आम्ही उठणं त्यांनी 6 वाजता उठून स्कूटर पूर्ण फिरतात, टोटल सर्वे करतात, घरोघर डोर टू डोर जाऊन विचारतात. विचारून सगळ्यांना पब्लिक जे म्हणेल तेच त्यांनी डिसिजन आणि फायनल करतात. त्यासाठी आम्ही आमचे आमदार आमचं काहीच नाही, ते पूर्ण आमच्या आमदार साहेबांची मेहनत आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ता आहोत. फक्त त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही आमचं नाव साहेबांच्या नावाखाली काम करतो. धन्यवाद सर. खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी आता अगदी मनपूर्वक आमदार साहेबांच्यावरती विश्वास ठेवून आमदार साहेबांच्या कार्याला सार्थ ठेवून जनतेच्या माध्यमातून जे निवडणूक लढवत आहेत, जनतेच्या माध्यमातून निवडणूक येणार आहे अशा त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाला आणि दिलदार व्यक्तिमत्वाला मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. धन्यवाद सर. आम्ही खास तुमच्या निमित्त वाढदिवसानिमित्त